गौरीमध्ये गौरबाई मंगळा गौर सलाग मंगळा गौरी ताया करूया गागर गौरीमध्ये गौरबाई मंगळा गौर सलाग मंगळा गौरी ताया करूया जागर वागर राजे आले ना म्हणून थांबल्या बायका, पण खेळ झाला तरी प्रज्ञाची फुगडी होणारच. शुभ्रासोबत खेळणार आहे मी, तिलाही कळू दे प्रज्ञा कोण आहे ते. प्रज्ञा जाऊ दे ना ग, सगळ्या जणी एवढ्या आनंदात आहेत खेळतायत, कशाला उगीच. नाही तुम्ही आनंदात असणारच, सुनेला त्रास झाला की तुम्ही एकदम खुश. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, ऋण ऋण त्या पाखरा जारे काय पिऊ की वेफर खाऊ. प्रज्ञा काही हवंय का? तुम्ही होस्ट आहात? गोस्ट? ते तर तुम्ही आहातच, सगळीकडे पुढे पुढे करताय. काय येत आहे का माझ्या बरोबर फुगडी खेळायला? फुगडी तुझ्या बरोबर? नको ग बाई, नमस्कार. काय हो काकू, काय हिच्या फुगडीत एवढं असं? नाही म्हणजे सगळेजण नाही म्हणतायत. काय सांगू तुला, अगं फुगडी खेळताना ना अशी फुगडी घालते की हळूहळू वेग वाढवते आणि मग काहीतरी गडबड करते, अचानक हात सोडून देते. अरे बापरे, गेल्या वर्षी 3 बायका 3 ठिकाणी जखमी झाल्या. अरे देवा, तेव्हापासून हिच्याबरोबर फुगडी घालायची म्हटलं ना की धडकीच भरते बाई. बायका खेळतायत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये का तुमचा? ती माझी माणसं आहेत, रात्रीचं जेवण घेऊन आलीत. हो का?
बर त्यांना स्वयंपाकघर वगैरे बघतो सगळं, तुम्ही कार्यक्रम एन्जॉय करा. हो ठीक आहे. मी आहे ना. हो या 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 चला. आपण आता एका हाताची फुगडी खेळूया. हा का हाताची फुगडी मामा देतो लुगडी. मजा येते ना ग. खूप मजा येते. आणि काय इंटरेस्टिंग आहे सगळं. हो आणि किती छान खेळतेस ग तू. हो खूप छान. आपली फुगडी राहिली आहे. चल नाही नको आता, म्हणजे आपण थोड्या वेळाने घालूया. थांब येते आम्ही दुसरा खेळ खेळ. असा वरी ताई नुसतं खेळायचंय की जेवण पण आहे रात्री. अगं नाही आहे ना जेवण खूप आहे. तुला भूक लागली का, मी वाढू का तुला. घाई नाहीये ग. मला तुझ्या लाडक्या सुने बरोबर जरा खेळू दे की. तुझी काय करणार आहेस ते सरप्राईज आहे, कोणाला काही बोलू नकोस. मी काय मदत करू का. मी आहे ना. हे सगळं बाहेर मांडावं लागेल ना. हे सगळं हे सेट करतील, तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्या. तुला सांगितलं मी आहे. शुभ्रा त्या प्रज्ञा बरोबर फुगडी घालतीये. तू तिला सांगितलं नव्हतंस का नको घालूस म्हणून. अगं बाई हो का. शुभ्रा आयुष्यभर लक्षात राहील तुला ही फुगडी. मला खात्री आहे. तू नक्की सांगितलं होतंस ना शुभ्राला. हो का कू सांगितलं होतं. ती ओढून घेऊन गेली ना. काय ग. काय झालं. बरी आहेस ना. तुला
तुला माहितीये लहानपणी माझी आई मला डान्स क्लासला घेऊन जायची, पण मला डान्स करायला अजिबात आवडायचा नाही. तर माझ्या डान्स क्लासच्या वरच्या मजल्यावर जुडोचा क्लास होता. मी 5 वर्ष तिथेच गेले अगं. काय आई, किती मज्जा आली मला प्रज्ञाबरोबर फुगडी खेळायला. तुम्ही पण ना, मज्जा आली ना प्रज्ञा? पाणी देऊ का तुला? पाणीपुरीवाला, पाणीपुरी अहो जा ना, घ्या घ्या. जमेल का नेऊ? घ्या घ्या घ्या, सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना मिळणार. हा द्या द्या द्या, हे स्पेशल थ्रोन घ्या. हा हे घ्या. हा थांबा थांबा, बाजूला बा, बाजूला बा. काय सुटा काकू, कधी मिळाली नाही का तुम्हाला? मला द्या पाणीपुरी, मला खूप आवडते पाणीपुरी. आम्हाला सुद्धा पाणीपुरी आवडते. तुला सुद्धा मिळत नाहीये का? अभिजित राजेंच्या हातची नाही मिळत, ती पहिली मीच खाणार. अभि द्या ना मला पाणीपुरी. बरोबर आहे, पहिली पाणीपुरी प्रज्ञा मॅडमनाच मिळणार. घ्या. कुठे गेली पुरी? कुठे गेली पुरी? ठीक आहे. असं काय होतंय? मला वाटलं खाली पडली तर मी. अरे एक मिनिट, कुठे गेली पाणीपुरी? कुठे गेली? हा काय, दोन दोन घ्या. दोन दोन पाणीपुरी कुठे? अरे कुठे गेली? मी नाही खाल्ल्या हो, मी गरज नाही खाल्ला. थांबा, हलू नका. इकडं कशी निघाली? कानातून बाहेर आली. आजी खाली आली कानातून बाहेर. थांबा, हे बघा. दोन पुऱ्या कशा निघाल्या? अहो तुम्ही खाल्ल्यात ना दोन. आता परत खाताय? परत खायला नाकातून बाहेर येतील. हो खरंच येतात. असं कसं येतील? नको नको. हे बघा, हे थांबा, हे बघा. असं कसं झालं? नाकात तर पुऱ्या कशा बाहेर आल्या? पुऱ्या दगा देत आहेत. नाही खरं तर आज पहिली पाणीपुरी खाण्याचा हक्क शुभ्राचा आहे. तिची मंगळागौर आहे ना शुभ्रा? हे थँक्यू. पहिली पाणीपुरी तुला. ये पा. सर खरंच खूप मस्त आहे. ऍक्च्युली आईंनी पण खायला हवी, त्यांना त्यांना तर पाणीपुरी खूप आवडते. कुठे त्या बहुतेक ना आतमध्ये कामात अडकल्या असणार. खडकट्या भांड्यांचा पसारा पडलाय, पटापट घासून टाकली पाहिजेत. आसावरी आसावरी, मला वाटलंच तू इथे असशील म्हणून. हे बघ, तुझ्यासाठी पाणीपुरी आणली, तू खाल्ली नसशीलच ना? मला वाटलंच होत. अगं तोंडात काय चव रेंगाळते म्हणून सांगू, पाणीपुरीचे इतके फ्लेवर्स, आंबा पेरू लिंबू, काय सांगू, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते. ते असायला हवे होते ना. त्यांना किती आवडते पाणीपुरी. असते ना तर अगदी 2-3 डझन पाणीपुरी फस्त केल्या असत्या. अगं तुझे सासरे, घे ना तू. अहो काकू माझे हात खरकट आहेत, तुम्हीच खा ना. खरच खरच आई म्हण, मंगळागौरीचा कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास झाला. अशी मंगळागौर मी कधी आयुष्यात पाहिली नाही. खरंच छान झालं ना सगळं. खरं सांगू काकू, मला इतकी काळजी वाटत होती. बायका सगळ्या घरी गेल्या ना, म्हटलं आता कसं होणार, रात्री कशी जागवणार, खेळ कसे होणार. पण ते अभिजित राजे अगदी देवासारखे धावून आले हो, त्यांच्यामुळे मंगळागौर अगदी निर्विघ्नपणे पार पडली. खरंच ते काहीही करू शकतात. हो हो,
ते काहीही करू शकतात. अभिजित राजे हा सेल्फी सेल्फी. थँक यू. हा देतो. मम्मी काय चाललंय, निघूयात का आता? पहाट झालीय. काय हो, माझ्या माळगरीला 1:30 झोप आली होती तुम्हाला. चला जाऊया की अजून मिरवायचंय तुम्हाला, ठेवून द्या. नाही जाऊया ना. हा अभिजित जी येते मी आता. अरे असं कसं, अजून कार्यक्रम संपलाय कुठे? अजून एक सरप्राईज शिल्लक आहे. अय्या कसलं सरप्राईज? कळेलच. ऐका ऐका ऐका, हा मंगळागौरीचा कार्यक्रम एकदम झकास चाललेला आहे. अहो किती छान गायलात तुम्ही, छान खेळलात, छान नाचलात. या सगळ्यामध्ये वेळ कसा गेला आणि पहाट कधी झाली कळलंच नाही. एवढा छान कार्यक्रम चाललेला आहे, त्याची सांगता सुद्धा छानच व्हायला हवी, हो की नाही? म्हणूनच एक सरप्राईज आहे एका खास व्यक्तीसाठी. असे कसं लाईट गेले? सगळ्यांचे गेले की आपलेच गेलेत? थांबा काकू, तिथेच थांबा, मी जरा मेणबत्ती बघते. हा हेच गाणं मला प्रत्यक्ष ऐकायचं होतं. थँक्यू. कभी हम ना होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. फाल है वा? तुम्हें खा ले. खाना शुभ्रा, चल येते ग. एकच मिनिट हा, हळद कुंकूला होते. छान झाला कार्यक्रम. चला येतो. येस, खूप मजा आली खरंच. तुला गंमत माहिती का, माझी पण ही पहिली मंगळागौर होती.
सर एकच मिनिट थांबा, जरा आई येत आहेत. अरे काय, तुमची पहिलीच मंगळागौर आहे ना, मग आईंकडून तुमच्यासाठी हा कुर्ता. झाला नाही किंवा आवडला नाही तर बदलता येईल. अगो बाई, मी काही चुकीचं बोलले का? बिलही टाकलंय हो आतमध्ये. गिफ्टचं बिल दिलं तुम्ही?